कोरोनाच्या लढाईसाठी मांडगावच्या 9 वर्षीय कुलदीप संदीप पाहुणे यांनी आपल्या खाऊचे 10,000 रुपये आणि रामचंद्र देवस्थानतर्फे 51,000 निधी केला तहसीलदारांच्या सुपूर्त. देशभरावर कोरोनाचं संकट ओढवले असून या संकटात कित्येक दानशूर व्यक्ती यांनी कोरोना लढाईमध्ये सहकार्याची मदत करत खारीचा वाटा उचललाय. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरकले आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथील रामचंद्र देवस्थानचे अध्यक्ष नारायण नथुजी पाहुणे यांनी 51,000 रुपयाचा धनादेश तर 9 वर्षीय कुलदीप संदीप पाहुणे यांनी आपल्या खाऊचे जमा केलेले 10,000 रुपयाचा धनादेश समुद्रपूर येथील तहसीलदार राजू रणवीर यांच्याकडे सुपूर्त केलाय. आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत या कोरोनाच्या लढाईमध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. 61,000 रुपयाची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी COVID-19 यांच्याकडे वळता करण्यात आली आहे. 9 वर्षीय कुलदीप संदीप पाहुणे याने आणि नारायण नथुजी पाहुणे याने संकटाच्या घडीत कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा.